देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील वयाच्या दृष्टीनं विचार करता एकदम तरुण। फडणवीस यांनाही त्याची जाण आहे, त्यामुळे आपल्याला राजकारणात चांगले भविष्य असू शकते हे फडणवीस ओळखून नसतील तर नवलच। मात्र संघटनात्मक पातळीवर विचार करता फडणवीस यांचा स्वतःचा असा प्रभावी गट नाही। विधान परिषदेच्या निमित्तानं हा गट बांधण्यास फडणवीस यांनी सुरुवात केली असे म्हणायला हरकत नाही, कारण विधान परिषदेसाठी 4 उमेदवारांची नावे पाहता ही सर्व उमेदवार एकतर फडणवीस यांनी भाजपात आणली आहेत किंवा ते स्वतः फडणवीस यांच्या जवळचे आहेत। आपल्या पाठीमागे आमदार खासदारांचे पाठबळ नसेल तर केवळ पक्षाच्या जीवावर राजकारण करणे सोपे नसते हे फडणवीस जाणत नसावे तर मग नवलच। विरोधकांच्या बाकांवर बसावे लागत असल्याने भाजपाचे नेते दुखी आहेत। या मुद्द्यावर भाजपात 2 गट आहेत। पहिला गट आहे तो मूळ भाजप नेत्यांचा, तर दुसरा गट आहे काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेल्या भाजपवासी नेत्यांचा। फडणवीस यांचं दुसरं सरकार जेव्हा कोसळलं तेव्हा भाजपमधील अनेक नेत्यांना मनातून आनंदच झाला असेल, त्यामुळे फडणवीस भविष्याची मोर्चेबांधणी करत आहेत हे नक्की। आणि त्यामुळंच चौथा उमेदवार आता भाजपाने बदलला आहे, मुंडे गटाचे समजले जाणारे, पण आता ते मुंडे गटाचे राहिलेत का यावर संशय आहे। भाजपाकडून आता अजित गोपछडे यांच्या जागी रमेश कराड हे उमेदवार असणार आहेत। यावरून एकनाथ खडसेंना सुरुंग लावून झाल्यानंतर आता नजर मुंडे गटावर आहे का असा देखील संशय येतो। विधान परिषद उमेदवारीसाठी भाजपने डॉक्टर रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब केला आहे। आता अजित गोपछडे यांच्या जागी रमेश कराड हे भाजपाचे चौथे उमेदवार असणार आहेत। आता या पाठीमागे नेमकी देवेंद्र फडणवीस यांची काय मोर्चेबांधणी आहे आणि काय डाव असावा यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा। आणि अद्याप आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।